वकिलांनी वकिलांकडून आपण त्यांच्याकडे जाताना आपलं फाटलं होतं
पळायचं असतं लपवायचं असतं तसं आपण पहिल्यांदा जाताना आपली जी मेंबरशिप आहे जी सदस्यत्व आहे ती ठणठणीत करून त्याच्याकडे गेलं मी बाबा हे आम्ही पंचवीसजण नको धामाकडे ह्याच्यात आम्ही काय वाद नाही इथपासून वकिलांची जी जोडून ती शेवटपर्यंत की मी जेव्हा पोझिशन घेणार त्यावेळेला मला ओसी मिळालंय का नाही पूर्ण ओसी मिळालंय का नाही आता त्याच्यामध्ये काही क्लॉज टाकता येतात की नवीन ह्यांना आधी देऊ नये जुन्या लोकांना हे दिलेशन देऊ नये म्हणजे पोझिशन दिलेशन देऊ नये हा क्लॉज घालू शकतो पण आपल्यातले लोक तिथे गेले तर हे सगळंच करून जात म्हणून मी म्हणतो कोणालाही नाही मग पण त्यांनी सांगितलं म्हणून मी शॉर्टमध्ये सांगतो की डेव्हलपमेंट अग्रीमेंट ही त्या संपूर्ण पुनर्विकासाचा गाभा आहे आणि तो करताना त्याच्यावर चर्चा होणं आवश्यक आहे आणि प्रत्येकाने तो वाचायला पाहिजे प्रत्येकाच्या घरी 8 दिवस तो द्या पण तो नुसतं बाजूला ठेवू नका वेळ नसतो आपण बाकी सगळ्या वेळ करतो पण ही महत्वाची गोष्ट आहे माझ्या मुलांना जे बोलले की प्रत्येक आयुष्यात एकदा तरी डेव्हलपमेंटची गोष्ट होते पुढची 50-60 वर्ष आपल्याला चांगली आहे करायची आपली पुढची पिढी नवीन घरात चांगली आहे राहायला पाहिजे हे जर असेल तर त्याच्या वाचा तुम्ही त्याच्या शंका उत्पन्न करा भले त्या चुकीच्या असो फक्त ते शंका असं नका करून की यांना कसं आवडायचं आहे आणि सोपं आहे टीकाकरण अतिशय सोपं आहे ते काय त्यांचं मॅनेजमेंट कमिटीचं ठरलेलं असतं काही ठरलेलं नसतं एकदा आधी येऊन बघा ही देगा की बरका दे देगा एवढंच नाही तर मी गृहिणींना सुरू झाली की आपण काय अमेनिटीज पाहिजे किती ओटम उंच पाहिजे मार्बल कसलं पाहिजे खिडक्यांना एक असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे रेडीमेड असलं पाहिजे तर तुम्ही बिल्डरशी सगळ्या वाटाघाटी करू शकता आणि जर डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये तुम्हाला परत फिरायची वाट असेल टर्मिनेशनची असेल वाढवून द्यायची असेल त्याला फाईन करायची असेल तर तुम्हाला बिल्डर कधीच फसवू शकणार आणि तुम्ही कधीच कोर्टात राहणार नाही पण आपण लोकांना काय करतो की नाही नाही तो घाईला बोलल्यानंतर त्याला आपण सहाय्य करून मोकळावे हे करू नका आणि ह्याच्यावर अभ्यास करा की तुमच्या वकिलाला विचारा की हा क्लॉज काय घातला आहे आता एकच मी तुम्ही कॉल करून सांगतो आर्बिट्रेशन तुला हे पण तुम्हाला थोडासा ब्रेक घ्यायला लागेल तुम्हाला कुठे मिस नंतर येतो तर एकच सांगतो की रिडेव्हलपमेंट मध्ये विकास विकास करायला अत्यंत महत्वाचा आहे आणि तो अजिबात दुर्लक्ष करू नका त्यासाठी तज्ञ वकिलांची मदत घ्या दात कोण करू नका तेवढे पैसे गेले तरी हरकत नाही.